नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर म्हणजे विदेशी आणि दुर्मिळ पक्ष्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी पावसाळा हिवाळा या दोन ऋतूंमध्ये अनेक प्रकारचे पक्षी येथे पाहायला मिळत असतात. या पक्ष्यांना या काळात येथे पुरेसे धान्य तर मिळतेच, पण त्यांच्यासाठी येथील वातावरण देखील पोषक असते. मात्र काही महिन्यांपूर्वी काही स्थानिक नागरिकांकडून येथील तलावात मासे पकडण्यासाठी जाळे टाकले जात होते आणि त्याचाच या मनमानी कारभारामुळे येथील अनेक विदेशी पक्ष्यांना इजा देखील झाल्याचं चित्र समोर आलं होतं. म्हणूनच की काय, या पक्ष्यांनी आता नांदूर मधमेश्वरकडे पाठ दाखवत आपला मोर्चा थेट येवला तालुक्यातील 38 गाव पाणी साठवण तलावाकडे वळवल्याचं पाहायला मिळत आहे. अडतीस गाव येथील तलावातील पाण्याची पातळी खालवल्याने पक्ष्यांना येथे पुरेसे खाद्य आणि पाणी उपलब्ध होत असल्याने त्यांनी स्थलांतर केले असल्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे तेथे अनेक पर्यटक आणि प्रवासी भेट देत असल्याची माहिती 30 गाव पाणी तलावाचे व्यवस्थापक उत्तम घुले यांनी दिली आहे. आज आपल्या 38 गाव परिसरामध्ये जे विदेशी पक्षी आहे ते त्यांचं अन्न आणि पाणी शोधण्यासाठी आपल्या 38 गावच्या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात तिथं त्यांचं आगमन झालेलं आहे. पूर्वी हे पक्षी फक्त नांदूर मधमेश्वर इतर ठिकाणी दिसायचे, आता हे पक्षी अन्न आणि पाणी शोधण्यासाठी आपल्या 38 गावच्या तलावात फार मोठ्या प्रमाणात त्यांचं आगमन झालेलं आहे आणि फार वेगवेगळं आहे. त्यात एक 4-5 प्रकारचे पक्षी आहे, एक पान कोंबडी म्हणून, एक पान बदक म्हणून आणि एक फ्लुमिंगो म्हणून आणि अजून एक वेगळं आहे त्यांचं, का त्यांच्या साधारणतः 1 ते 1.5 फुटांच्या आसपास चोची आहे आणि असे फार वेगवेगळे बघण्यासारखे असे पक्षी तिथं आपल्या परिसरात तिथं आलेले आहेत. तर बरेच रस्त्याने जाणाऱ्याने पर्यटक इथं बघायला येत असतात आणि याच्या पहिले फक्त हा पक्षी आपल्याला नांदूर मधमेश्वर इतर अभयारण्यातच फक्त बघायला भेटायचे, आज ते येवल्याकरांना इथं बघायला मिळाले. या पक्ष्यांनी यापूर्वीही येथे विसावा घेतला असल्याची माहिती पक्षी मित्र महेंद्र कदम यांनी यावेळी दिली. मी राहिला कल्याणला, तर कल्याणवरनं आम्ही येवल्याला आलो असताना पैठणीचं वगैरे तर चांगली पैठणी मिळते म्हणून येवल्याचं नाव चांगलं फेमस आहे. त्याच्याकरता आलो असताना मला कळलं की 38 गाव पाणी पुरवठ्याचा जो तलाव आहे येवल्याच्या ठिकाणी, तर तिथे काही विदेशी पक्षी आलेले आहेत. ते बघण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. तर आम्ही बघितलं फ्लेमिंगो पक्षी, जो मुख्यतः ऑस्ट्रेलियाला वगैरे ऑस्ट्रेलियन पक्षी आहे, तर तो पक्षी इथं आलेला आहे. तो पक्षी बघण्यासाठी आलो आणि त्याच्याबरोबर अजून वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पण आले, ते पण विदेशी पक्षीच आहेत, तर ते बघण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. नांदूर मधमेश्वरला वगैरे पहिले असायचे, आत्ता हे येवल्याला पण क्वचितच असे आले, खूप पहिले 2-3 वर्षापूर्वी आले होते आणि आत्ता आलेले आहे तिथे, ते बघण्यासाठी आम्ही आलो. या ठिकाणी फ्लेमिंगो, पान कोंबडी, बदक यांच्यासह अनेक देशी विदेशी पक्षी बघायला मिळत असल्याने अनेक पक्षीप्रेमी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. एकूणच काही दिवसांच्या अधिवासानंतर हे पक्षी अन्न पाण्याच्या शोधासाठी दुसरीकडे स्थलांतर करू शकतात. संतोष पटाव, दक्ष पोलीस न्यूज, येवला.